देशासाठी शहीद झालेल्या मेजर कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. मेजर कौस्तुभ यांच्या हौतात्म्यामुळं मीरारोड परिसर शोकसागरात बुडाला आहे. राणे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मंत्र्यांसह अनेकांची रीघ लागली. मेजर कौस्तुभ राणे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा महाराष्ट्राचा सुपुत्र. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसले होते. नियंत्रण रेषेवरून 8 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी ही घुसखोरी रोखण्यासाठी गोळीबार केला. चकमकीत 2 दहशतवादी जागीच ठार झाले तर चौघे पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले. दहशतवाद्यांशी सामना करताना 4 जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यातच महाराष्ट्रातले मेजर कौस्तुभ राणे यांनाही वीरमरण आलं. कौस्तुभ राणे हे मूळचे मीरारोडचे. मीरारोडमधल्या होलीक्रॉस हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. दहिसरच्या शैलेंद्र कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. 6 वर्षांपूर्वी कौस्तुभ राणे सैन्यात रुजू झाले. 2013 काश्मीरमध्ये कॅप्टन कौस्तुभ राणेंचं पोस्टिंग झालं. 2014 लडाखमध्ये पोस्टिंग, 2015 कोलकातामध्ये पोस्टिंग, तर 2016 नोव्हेंबरमध्ये काश्मीरमधल्या गुरेजमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं. 26 जानेवारी 2018 राणेंना पदक देऊन गौरवण्यात आलं होतं आणि त्यांना मेजरपदी बढती मिळाली होती. म्हणजे कॉन्टॅक्ट काय व्हायचा नाही, तोच कधी रात्री 2-3 फोन करून सांगायचा मी ओके आहे म्हणून. काल रात्री ते ह्याला गेले, पेट्रोलिंगला गेले होते. बॉर्डरवरती त्यांना 8 टेररिस्ट येताना दिसले. त्या लोकांनी फायरिंग केली, त्या लोकांनी फायरिंग केली असा मेसेज आम्हाला आला. त्याला आत्ताच 26 जानेवारीला याचं प्रमोशन डिक्लेअर केलं. कौस्तुभ मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे. कौस्तुभची आई निवृत्त शिक्षिका. कौस्तुभच्या मागे आई वडील, बहीण, पत्नी आणि 2 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. 3 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. रोज सकाळी घरी फोन करून ते सुरक्षित असल्याचं सांगायचे. मंगळवारीही असाच त्यांच्या फोनवरून फोन आला, पण तो होता कौस्तुभ राणे शहीद झाल्याचा. कौस्तुभच्या हौतात्म्याची बातमी समजताच मीरारोडमधल्या त्यांच्या घरी प्रचंड गर्दी झाली. शिक्षण मंत्री विनोद तावडेंसह आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांनी राणे कुटुंबियांची भेट घेतली. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी कौस्तुभनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय. सलाम त्यांच्या बलिदानाला. गणेश कवडे आणि सचिन गाड सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.